तर गुड मॉर्निंग सगळ्यांका. गावात बघा कसा धुक्या पसरला, आता पूर्ण गाव धुक्या धरावलो, जबरदस्त वातावरण झाला बघा. नमस्कार मित्रांनो, मी समीर सावंत माझ्या मिजोडा मरकर यूट्यूब चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत करतोय. तर मित्रांनो, आज असा रविवार, आज असा माळ माळाक मी एकीकडे पाचकरा मोठो माना पाचकराचो तर दुपारी तो तुमका सगळा बघू गावतला. आता मी असे आंबेलीत, पण धुक्याचं बघा काय झाला वातावरण. तर मित्रांनो, पाठीमागे असा कसं आहे ना, पण धुक्यामध्ये कसं येणार का दिसणार नाही. तर मित्रांनो, आता मी जाते सावंतवाडीत, माका भाडा असा एका मित्राचा गोव्यातल्या, आणि त्यांनी एक नाटक पण बसवला, त्याच्यासाठी आम्ही सावंतवाडीत जातो. खंय जातो, सावंतवाडीत काय आणतो ह्या पण तुमका बघू गावतला. चला बघूया, तो आता दोडा मार्गात पोचलो पोलीस स्टेशन जवळ. मित्रांनो, प्रेमात पडासारख्या वातावरण झाला बघा. ह्या माणगाव कोराडीत पण माझा एक मित्र राहता, त्याका तुम्ही कसं नाहीच्या ब्लॉगमध्ये बघितलं असतला. मित्रांनो, आज रविवारचा आठवडे बाजार पण असा दोडा मार्गचा बाजार, आणि बाजारात पण धुक्या बघा लोक. आत्ता आत्ता काहीतरी दुकानाला येतं, सारखी दुकाना लागांग पण नाही. लोक येतात, मी खाई थांबलो होतो, बहुते गोवा गेटीरच थांबलो होतो. तर हो बघा मित्रांनो, गोव्यासून निलो साकळीमधून तन्मय. आता त्याच्याकडे जरा कॅमेरा दिता, मोबाईल दिते मोबाईल, आमच्याकडे कॅमेरा नाही. चला तो काय तर शूट करीत, आता बघूया वाटेत पहिलीचा असा. कसले दिसता हो ना, ते का वाईड अँगल हा, वाईड अँगल भारी दिसता. आणि पुढे मोठी तलावाकडे गेले नू का माही घे मस्त मोबाईल. चला मित्रांनो, वाडीत तर पोचलो आम्ही, ज्या दुकानाच्या शोधी शोधी इल्लेलो असतले म्हणाल, पण नाही रविवारचं बंद. एक दुसरे एक दुकान इकडे गावला, श्री माऊली कला दालन, तर मालकांना फोन केलं, ते बोलले तू 10 मिनिटात, तुमका गेल्यानंतर जरा दाखवते दुकानात त्यांच्या काय काय. आता रेट काय आहे? 110 रुपये, स्वस्त. तर मित्रांनो, हे बघा मालक पण इले. आता आम्ही काय काय व्हायला आमका घेतलो, आता त्यांच्याकडूनच जाणून घेऊया त्यांच्याकडे दुकानात कुठले कुठले वस्तू गावतात, किंवा त्यांच्याकडे काही गोष्टी भाड्यात पण दिल्या जातात. तुमच्याकडे काय कार्यक्रम वगैरे असतात, नाटक वगैरे, तर त्यांच्याकडून जाणून घेऊया काय काय त्यांच्याकडे गावतात. नमस्कार, मी मुकुंद गोविंद परब. आमचं हे माऊली कला दालन नावाचं दुकान आहे,
गेली 6 ते 7 वर्ष या सावंतवाडीमध्ये ही दुकान अविरत चालू आहे आणि सर्व ग्राहकांना सेवा देण्याचं काम आम्ही करतो आहे. एक संकल्पना होती की सावंतवाडीत अशा प्रकारचं दुकानच नव्हतं, म्हणून हे दुकान चालू केलं. आणि या दुकानामध्ये फॅन्सी ड्रेसपासूनचे सर्व ड्रेस मिळतात. दशावतारी नाटकांसाठी अत्यावश्यक असणारे ड्रेस, मुलांचं स्नेहसंमेलन असेल तर त्या प्रकारचे ड्रेस, आणि आता तर नवरात्र येऊ घातलेले आहे. या नवरात्रीमध्ये आपल्याला आवश्यक असणारी घागरा चोळी जिची किंमत जवळजवळ 2200-2300 असते, ती नॉमिनल आपल्याला 300 ते 400 रुपये भाड्यामध्ये घागरा केडिया, तसंच विकत हवं असेल तर विकत देखील आम्ही देतो. त्याचबरोबर लहान मुलांना फळांचे, फुलांचे, भाज्यांचे असे वेगवेगळे ड्रेस, त्यांचं जे कॉम्पिटिशन असतं तेव्हा लागतं, तर तेही ड्रेस या दुकानामध्ये अवेलेबल आहेत. दशावतार नाटकांसाठी लागणारं साहित्य, केश टोप, त्याचप्रमाणे मेकअप ट्यूब, स्प्रिट गम, माळा म्हणा, यासारखं जे काही साहित्य आहे ते देखील विक्रीसाठी आम्ही ठेवलेलं आहे. त्याचबरोबर काही ट्रॅडिशनल डे असतात, अनेक संख्येने मुलांना कॉस्ट्युम हवा असतो कॉलेजमधील मुलांना, तर ट्रॅडिशनल डेसाठी आवश्यक असणारे कपडे देखील आम्ही इथं भाड्याने देत आहोत. त्याचबरोबर आपली कोकणची कला दशावतार, यासाठी लागणारे दशावतारी नाटकांचे लहान मुलांचे कपडे आणि मोठ्यांचे कपडे देखील इथं आम्ही भाड्याने ठेवलेले आहेत. दशावतराला तर आता या आपला जो दशावतार आहे तो गल्लीपासून दिल्लीपर्यंत पोचलेला आहे, मग अशा या दशावतारासाठी आवश्यक असणारे सर्व सामान जे आहे ते भाड्याने मिळतं. किंवा शिगमोत्सव असतो, या शिगमोत्सवामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे ड्रेस लागतात. उदाहरणार्थ म्हणायचं तर वाघ, सिंह, वेगवेगळे ड्रेस परिधान केले जातात, तर अशा प्रकारचे वेगवेगळे ड्रेस देखील या ठिकाणी आम्ही भाड्याने आणि विकत ठेवलेले आहेत. एक से आणि हे जे भाड्याने देतोय अतिशय मापक दरात दिलाय, एक ग्राहकांची सेवा करता यावी हा त्याच्यामागे उद्देश आहे. धन्यवाद. तुमचा वेळात वेळ काढून तुम्ही इकडे इलात, आमका माहिती दिलात, पण तुमचं दुकान एक्झॅक्ट खय आता सावंतवाडीत जरा आमका जरा सांगा. हे दुकान तुम्हाला सावंतवाडी शिरोडा रोड जो आहे त्या ठिकाणी, आणि सावंतवाडीतलं प्रसिद्ध जे हायस्कूल आहे ते मिलाग्रीज हायस्कूल आहे. मिलाग्रीज हायस्कूलच्या बाजूला निर्माण भवन गाळा नंबर 8 या बिल्डिंगमध्ये हे माऊली कला दालन आहे, आणि त्याच्या बाजूला प्रसिद्ध असं बेबीवड दुकान देखील आहे. आणि सांगायचं गेलं, विचारायला जर गेलात तर सावंतवाडीमधील माजी आमदार प्रवीण भोसले यांचं घर या बिल्डिंगच्या बाजूला आहे. असं जरी विचारलात तुम्ही माजी आमदार प्रवीण भोसलेंचं घर कुठे आहे, आणि त्या घराच्या बाजूला जी निर्माण भवन बिल्डिंग आहे, त्याच्यासमोर मुरलीधर मंदिर आहे, म्हणजे 3 ऑप्शन तुम्हाला सांगतो. मुरलीधर मंदिर आहे, सावंतवाडी शिरोळा रोड आहे, आणि आमदार प्रवीण भोसलेंचं घर आहे. या घराला लागूनच ही निर्माण भवन बिल्डिंग आहे, आणि तिथंच हे आमचं दुकान आहे. धन्यवाद. एकदा या आणि अवश्य या व्हिजिट द्या. धन्यवाद. ओके. दशावतारासाठी मित्रांनो सर सामान मला भरपूर दिसला. स्पिरिट गमापासून इकडे माळा पण असत आणि भरपूर असे कपडे वगैरे, मुकुट असा, इकडे परत तलवारी वगैरे दिसलेत. म्हणजे खूप सारा तुम्ही छत्रपती शिवाजी महाराजांचे कार्यक्रम बी काय असतील तर तिकडे बघा, तिकडे पण पेटे वगैरे असत, मुकुट वगैरे असत. तर नक्की येवा इकडे इल्यात तर वाडीत, तुमका काय इकडे गरज पडली तर काकांकडे नंबरवरती राहा, तिकडे नंबरवरती कॉन्टॅक्ट केलं तर जर न दुकान वगैरे पण असतं जवळपास असतील तर नक्की येतील. धन्यवाद काका. धन्यवाद. मित्रांनो वाडी दिलेलं आहे, तर बघा मित्रांनो कोण भेटलो, हर्षद जांबोडकर, त्याचा पण एक मित्रांनो यूट्यूब चॅनल असा कोकणचं निसर्ग सौंदर्य ना, तो पण कोकणातले छान छान व्हिडिओ टाकीत असतात आणि जास्त करून दशावताराचे असतात व्हिडिओ. तर तुझ्या चॅनलबद्दल सांग जरा काय काय असतात. तर मित्रांनो कोकणचे निसर्ग सौंदर्य माझ्या यूट्यूब चॅनलचं नाव आहे. संपूर्ण व्हिडिओ बघा आणि जर आवडला तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा आणि यांच्या पण चॅनलला सबस्क्राईब करा. आणि आता आम्ही जातो निघतो वाटेत बघूया, विश्वजित गावतलो बघूया. चला काय म्हणतो रे सात जांभळी, तू कुठे चांगला बरेला बघू ना मी त्याची चाळी सोय मस्त फोटो काढलो. पुढल्या वर्षा काय करतले गणपतीच्या बाटलीकडे छापून घेतले बॅनर, डोंग बाटले रे ढग बरे होते रे ढग. चला मित्रांनो तन्मय करूया बाय बाय. तन्मय बाय बाय. तन्मय एक नाटक पण लिहिता, गोयची कॉमेडी था गोव्यातला, आणि एक करणं तुमचं झालं ना ऑलरेडी तयार आहे.
मंगला एक्सप्रेस रेडी झाले तो बॅनर मी दिसते आहे तुमका तुमका जर इकडे दोडामार्ग मध्ये काही करून घेऊ चाहता तर नक्की त्यांच्याशी संपर्क करा तर आता मी बाय 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 मित्रांनो सगळे यूट्यूब फेसबुक आणि त्याच्यावर मन कमेलेली मंडळी असा आता जाऊया थेट पाटिया मध्ये पाच करा चला चला मित्रांनो पाटिया जवळ तर पोहोचलो जाऊया ताईकडे बेबी ताईकडे फोटो काटते तर फोटो काढूया देवा काळजी बरं घातले तिथे माझ फोटो घेत या बघा मित्रांनो सातेरीचं मंदिर हे मी एकदा नाटक बघू गेलेलो आहे कॉमेडी झिलग्यांची खोली पाटियामधला श्रीदेव माऊली सातेरी प्रसन्न मस्त प्रसन्न वातावरण मी आणि एक गोष्ट बघू गेले तर ती सगळ्यांसमोर सांगणं अलाउड नाही हा पाटियातले पण आपले यूट्यूबचे सबस्क्रायबर पण आहोत तर त्यांच्यासाठी म्हणाने इकडे येलेलो जरा म्हटलं दाखवूया इकडचा आत्ता म्हणाचा जेल पचकाराचं जेवण पचकारासाठी मग काहीतरी दिलंय नाही मग प्रत्येकाकडे काहीतरी देऊची पद्धत असता भेटवस्तू हे बघा मित्रांनो टॉवेल आणि नारळ असा तर मित्रांनो हो तो आजचा संपूर्ण व्हिडिओ सकाळी सकाळी उठलंय तन्मयबरोबर सावंतवाडीत गेलं सावंतवाडीमध्ये माऊली कलानिकेतन दुकानात भेट दिलंय त्यामध्ये काही खरेदी केली आम्ही केस्टोप वगैरे त्यांची पण छान मुलाखत झाली फर्स्ट टाईम मी अशी मुलाखत कोणाची तरी घेतलं त्याच्यानंतर मग हर्षदकडे गेलोय हर्षदचं पण यूट्यूब चॅनल आहात एका पण सपोर्ट नक्की करा त्याची ती लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देतो आहे नाही तर हर्षरवरती नाव देत आहे त्या डिस्प्लेवरती त्याच्यानंतर आता परत तन्मयला दोडामार्गला सोडलं आहे आणि परत मी इकडे पाचकारासाठी इल्लं तर हो सगळं कार्यक्रम आता आटापलो आता मी जात आहे घराकडे तर मित्रांनो हो तुमका व्हिडिओ जर आवडला तर नक्की लाईक करा शेअर करा चॅनल जर नवीन असेल चॅनल सबस्क्राईब करा आणि बाजूची बेल आयकॉन दाबा जेणेकरून असे व्हिडिओ टाकतील नवीन त्याची नोटिफिकेशन तुमका सगळ्यात अगोदर मिळतली तर आता मग भेटूया पुढच्या कुठल्या तरी अशा नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय आणि कमेंट करा मित्रांनो नेक्स्ट ब्लॉग मस्त येतलो तो पण तुम्ही नक्की बघा डेली ब्लॉगसारखे आता ब्लॉग बनवत आहे मी धन्यवाद